नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदय स्थितिलयोन्यतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमः ते नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतञ्च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमद्यमीशं वन्दे भवघ्नममरासुरसिद्धवन्द्यं भवति यदनुभावात् येळमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भयेदापत्रयापहं चित्रेपदैश्च गंभीरैः वाक्यैर्मानैर्खण्डितैः गुरुभावं विञ्जयन्ती भातिश्रीयतीर्थवाक् कंसध्वंसपदाम्भोजसंसक्तो हवसपुङ्गवः ब्रह्मण्यगुरुराजाख्यो वर्ततां मम मानसे पदवाक्यप्रमाणाब्दिविक्रडन् विशारदान् लक्ष्मीनारायणमुनिं वन्दे सदा विद्यागुरुन् मम अर्थकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थगजकेसरी व्यासतीर्थगुरुर्भूयात् अस्मदिष्टार्थसिद्धये कामधेनु यथा पूर्वं सर्वाभीष्टफलप्रदा तथा कलौ वादिराज श्रीपादोऽभीष्टतस्सदां पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्। आपल्या भरतभूमीला संतांची एक मोठी विशाल अशी परंपरा लाभलेली आहे। मग ते संत अनेक निरनिराळ्या संप्रदायांचे असतील, निरनिराळ्या मतांमधले असतील, पण त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं स्मरण सर्वांनी नित्य करायला हवं, अशा प्रकारचं ते कार्य आहे। विशेषतः जी आचार्य परंपरा झाली आणि त्या आचार्य परंपरेतले जे काही संत सत्पुरुष झाले, याचं केंद्रस्थान, याचं मुख्य उगमस्थान कुठलं असं जर विचारलं तर साहजिकच ते दक्षिण भारत असं सांगितलं जातं। या दक्षिण भारताने या भरतभूमीला, आणि भरतभूमीलाच नव्हे तर या विश्वाला विपुल प्रमाणातलं साहित्याचं योगदान असेल, कलेचं योगदान असेल, वेदांतातलं योगदान असेल, तत्त्वज्ञानातलं योगदान असेल, या सर्वतोपरी हे जे काही कार्य आहे ते या दक्षिण भारताने दिलं। जी काही मोठमोठाली मंदिरं आज उभी आहेत आपल्या गौरवशाली परंपरेचा ध्वज फडकवत, आपल्या प्राचीन इतिहासाचा, आपल्या प्राचीन इतिहासाचा, सनातन वैदिक परंपरेचा हा जो काही ठेवा आहे हा दक्षिण भारताने गौरवपूर्वक जपला। या दक्षिण भारतातीलच अनेक संतांची चरित्र ही अभ्यासण्यासारखी आहेत, ज्याचं चिंतन आपल्याला रोज हवं। पण या धर्माच्या गोष्टी, अध्यात्माच्या गोष्टी या ऐकण्यासाठी कुणालाही वेळ नसतो। जसं भागवतामध्ये शुकाचार्य म्हणतात की अरे राजा, परीक्षित राजाला म्हणतात, हे अध्यात्माविषयी जे तू प्रश्न विचारतो आहेस, हे जे काही प्रश्न मला तू विचारतो आहेस, तर हे सांगायला काही हरकत नाही, पण ते सांगायला, ते सांगितलेलं ऐकायला वेळ कोणाकडे? अर्ध्या जणांचं आयुष्य, अतिशय खरी आणि सर्व काळी, आजच्याही काळी लागू पडणारी गोष्ट, शुकाचार्य रुद्रांश तेव्हा सांगतात की अरे ऐकायला वेळ कोणाकडे? अर्ध्याधिक जण यांचा, म्हणजे वेळ, अर्ध्याधिक जणांचा वेळ हा झोपेत वाया जातो, झोपण्यात वाया जातो, अर्ध्याधिक जणांचा कदाचित जागं राहण्यात वाया जातो, आणि अर्ध्याधिक जणांचा वेळ हा कुटुंब पोषणात वाया जातो। त्यामुळे शेवटी हे जे अध्यात्मविद्या आहे, हे जे काही धर्माचं ज्ञान आहे, ही विद्या आहे, हे ऐकण्यासाठी कुणाला वेळ नाही, त्यामुळे सांगू तरी कुणाला? आजकालच्या काळातही हे तर अगदीच लागू पडणारी ही गोष्ट आहे। मग या संत सत्पुरुषांबद्दल का ऐकायचं? तर ह्यांनी ही अध्यात्मविद्या रुजवली, त्यांनी ती अनुभवली, त्यांनी ती जगली, आणि या आपल्या सगळ्या आजूबाजूच्या पसारात, या रहाट गाडग्यामध्ये, यातून बाहेर येण्यासाठी आणि यात समाधान टिकवण्यासाठी जे शाश्वत आहे ते काय आहे, याचा संदेश या सत्पुरुषांनी दिला।
म्हणून यांच्या चरित्राचं, यांच्या कार्याचं चिंतन आपल्याला नित्य असावं. पण आपल्यालाही ते शक्य होत नाही, कारण आपणही या सगळ्या मायेमध्ये गुरफटून गेलेलो आहोत. पण मग या सत्पुरुषांचे अवतार दिन असतात, म्हणजे अवतार प्रकट दिन असतात किंवा अवतार समाप्ती दिवस असतात, त्यानिमित्ताने का होईना पण या सत्पुरुषांबद्दल आपल्याला जाणून घेता येतं, आपल्याला समजून घेता येतं. आणि ते एकदा समजून घेतलं की त्यानंतर हे सर्व संत सत्पुरुष प्रातस्मरणीय आहेत आणि त्यांचं स्मरण आपण नित्य ठेवलं पाहिजे. हा या त्यांच्या अवतार समाप्ती दिनी किंवा अवतार प्रकट दिनानिमित्त जे काही आपण त्यांचं स्मरण करतो त्यामागचा हेतू असला पाहिजे. प्रमुख चार आचार्य आपल्या तत्वज्ञान परंपरेतील, भारतीय तत्वज्ञान परंपरेतील, त्यातील मध्वाचार्य यांच्या संप्रदायात अनेक संत सत्पुरुष होऊन गेले, अनेक महान व्यक्ती अशा होऊन गेल्या. या सर्वच प्रातस्मरणीय आहेतच. त्यांचं कार्य, त्यांचं योगदान, त्यातल्या एकाही एकतरी सत्पुरुषाचं आपल्याला कार्य योगदान समजून घ्यायचं असेल, त्याहून पुढे जाऊन सांगायचं झालं तर त्यांच्या एका ग्रंथातली एक ओळ समजून घ्यायची असेल तर एक जन्म कमीत कमी लागेल. इतक्या मोठ्या प्रतिभेची, इतक्या अलौकिक दिव्य अशा व्यक्तिमत्वाची ही माणसं होती. माणसं म्हणजे हे स्थूलार्थाने सांगण्यासाठी, पण ती देवलोकीचे ते महात्मेच विशिष्ट कारण कार्य करण्याच्या हेतूने, विशिष्ट कारणाने या भूलोकी अवतरलेले हे त्यांचं कार्य पाहिल्यानंतरच कळतं इतकी अद्भुत कार्य या सर्व संत सत्पुरुषांनी केली. इतर अनेक सांप्रदायातल्या सत्पुरुषांनीही ती केलीच, पण आज आपण ज्यांचं चरित्र ऐकण्यासाठी जमलो आहोत ते म्हणजे श्रीमंत मध्वाचार्यांच्या संप्रदायातील व्यासतीर्थ, किंवा ज्यांना व्यासराज किंवा व्यासराय असंही संबोधलं जातं, त्या एका महान व्यक्तिमत्वाचं चरित्र, त्यांचं कार्य आपण आज समजून घेणार आहोत. त्याचं निमित्त आहे ते म्हणजे व्यासतीर्थांची आराधना, अर्थात समाधी दिवस, ज्या दिवशी त्यांनी श्रीहरिचरणी त्यांचा देह ठेवला, अशा या दिवसाचं औचित्य साधून आपण आज इथे जमलेलो आहोत. व्यासतीर्थांचं व्यक्तिमत्व उलगडणं ही अतिशय अत्यंत अवघड गोष्ट आहे, ती काही सोपी गोष्ट नव्हे. इतकं महत्त्वाचं कार्य हे व्यासतीर्थांचं आहे. व्यासतीर्थांचा काळ हा 15व्या 16व्या शतकातला, 1400 इसवी सन 1460 ते 1539 हा त्यांचा कालखंड मानला जातो. आणि या कालखंडामध्ये व्यासतीर्थांनी जे काम केलं, जे कार्य केलं, ज्या कार्याला, म्हणजे ज्या कार्याची दखल ही परदेशातून आलेल्या प्रवासांनी त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये लिहून ठेवली, कारण व्यासतीर्थ हे विजयनगरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, त्यामुळे विजयनगराचं वर्णन करताना व्यासतीर्थांचं कार्य, त्या व्यासतीर्थांबद्दल त्यांना विशेषतः लिहावं लागलं. इतकं प्रचंड कार्य, आणि जी काही शिलाशासनं सापडतात त्यावरूनही ते अगदीच अधोरेखित होतं. तर या व्यासतीर्थांचे जे काही अनेक पैलू आहेत त्यातल्या मुख्यतः दोन पैलूंनुसार किंवा त्या दोन पैलूंचं चिंतन आपण आज या निमित्ताने करणार आहोत. ते दोन पैलू म्हणजे या सबंध विश्वात किंवा या समस्त लोकांसाठी, जे आचार्यांनीही कृष्णभक्तीचा महिमा, कृष्णभक्ती का करावी याचं, त्यांच्या पूर्ण अवतार कार्य जे होतं त्यात हे केलंच, किंबहुना तेच त्यांचं अवतार कार्य होतं की कृष्णभक्तीचा प्रसार, कृष्णभक्ती ही या संसारातून आपल्याला सोडवणारी कशी आहे. व्यासतीर्थांनीही हे कार्य कसं केलं, कृष्ण प्रचार, कृष्णभक्ती प्रसार, प्रचार हा कसा केला,
आणि हेच असताना, हे करत असताना त्याचबरोबर वेदांत ग्रंथकर्ता ते कसे होते? कारण आपल्याकडे एक असं साधारण पाहिलं जातं, असा एक समज आहे असं म्हणूया, की जे तत्त्वज्ञानिक चिंतन करतात, ज्यांचे बहुतांश ग्रंथ हे तत्त्वज्ञानावर आहेत, ते भक्तिमार्गी असतात का असा काही वेळा प्रश्न पडतो. त्यांचं केवळ सगळं तत्त्वचिंतनावरच सगळं चाललं आहे. तत्त्वज्ञानातला एक जटिल प्रश्न घ्यावा आणि त्यावर काथ्याकूट करत बसावा अशा प्रकारचा एक गैरसमज म्हणा किंवा संशय हा सामान्य माणसांमध्ये उत्पन्न होतो. आणि तत्त्वज्ञान हा प्रांत असा आहे की तो सामान्यांच्या पचनी पडण्यासारखा नाही. या एखादा सामान्य माणूस जर का म्हणाला, जो सकाळी 9:30 ते 5:30 सामान्य नोकरी करणारा मनुष्य आहे, त्याने जर ठरवलं की मी आता वेदांचं अपौरुषयत्व किंवा जगत सत्यत्व हे विषय मी सिद्ध करीन, प्रतिपादन करीन, तर ते त्याला कितपत शक्य होईल हे सांगणं अवघड आहे. कारण हे विषय असे असतात की यावर अनेक विद्वानांनी त्यांची मतं ही नमूद करून ठेवलेली असतात. त्यामुळे एखादं नवीन आपल्याला प्रतिपादन करायचं असतं तेव्हा आधी त्या सगळ्याचा आढावा घ्यावा लागतो की आधी ज्या लोकांनी काय सांगितलं आहे, मग ते प्रमाण त्याला काय आहे, ते त्या प्रमाणांमध्ये बसतं आहे का, त्यात कुठं खोट तर नाही ना, त्याचं कुठं खंडन करता येत नाही ना, त्याचं कुठं त्यात दोष आढळत नाहीत ना, या सगळ्याचं अभ्यास या सगळ्याचा करूनच नवीन गोष्ट प्रतिपादन करता येते. त्यामुळे हे सामान्य माणसाचं काम नव्हे, याला एक असामान्य प्रतिभा हवी आणि एक विद्वत्ता, अलौकिक विद्वत्ता हवी. हे सांगण्याची गोष्ट अशी की व्यासतीर्थांचं कार्य हे त्यांचे उद्ग्रंथ पाहिले, त्यांनी रचलेले जे ग्रंथ पाहिले, तर त्यातली एक ओळ जरी वाचली तरी डोकं सुन्न होईल, सामान्य माणसाचं सुन्न होईल, विद्वानांचंही सुन्न होतं असं विद्वान म्हणतात मंडळी. यातली एक ओळही कळणं हे म्हणजे काही वेळेला डोकं सुन्न होतं. इतपत त्याच्यात संदेश, त्यातनं नमूद करायची गोष्ट त्यात सामावलेली आहे. एका ओळीत एवढं सार, सिद्धांताचं वेदांताचं सार त्यात सामावलेलं आहे. असं असताना हे सामान्य माणसाला शक्य नाही, पण व्यासतीर्थांनी हे वेदांत ग्रंथ लिहिले असे जटिल प्रश्न घेऊन, केवळ प्रश्न नव्हेत, त्यांच्या काळापर्यंत जे जे काही मत पंथ होते, जे काही संप्रदाय होते, त्यांच्यातल्या विद्वानांची जी जी मतं होती, त्या सर्वाचा समावेश ग्रंथामध्ये घेऊन त्या प्रत्येक मताला त्यामध्ये हे दोष आहेत, त्यामध्ये हे वेदानुसारी नाही, हे म्हणणं उचित नाही, अशा प्रकारे प्रत्येक वाक्य, त्यांचं प्रत्येक आधीच्या पूर्वासुरींचं म्हणणं खोडून काढत, म्हणजे त्यातलं दोष दिग्दर्शन करत, जे यथार्थ आहे ते त्यांनी पुढं ठेवलं. पण हे करत असताना जसं मी म्हणलं की हे सामान्यांना पचवून घेणं शक्य नाही, मग त्यासाठी काय, तर सामान्यांना जे पचेल तो म्हणजे भक्तिमार्ग. यातही तेच सांगितलेलं आहे, वेद हे समस्त जे काही वेद आहेत त्यातनं हरीचं प्रतिपादन होतं, ती हरीची नावच आहेत, हे सर्वप्रथम मध्वाचार्यांनी सांगितलं. नाही तर त्यापूर्वी वेद हे एक कर्मकांडी आणि केवळ यज्ञ यागादी कर्म करायला सांगतात, त्यात इतर काही नाही, अशा प्रकारचा एक मतप्रवाह होता. त्यातही वेद प्रामाण्य ज्यांनी मानलं, म्हणजे आम्ही वेद प्रमाण मानतो असं म्हणणाऱ्यांनी, त्यामध्ये ज्ञानकांड कर्मकांड असे विभाग करून ठेवले होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वेदांना चतुर्मुख असं म्हणतात, संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद, ही चार मुखं आहेत वेदांची. या चार मुखातून वेद प्रकट होत असतो. तर ह्यातला उपनिषद हा जो काही भाग आहे तो ज्ञानकांड आहे.
पण याआधीचे तीन भाग आहेत, ब्राह्मण संहिता, आरण्यक, हे कर्मकांड आहेत. कारण ते कर्म करायला सांगतात, याग वेगवेगळे करायला सांगतात, त्यामुळे ते कर्मकांडी आहेत. त्यामुळे घ्यायचं काय आहे या वेदांमधनं, घ्यायचं काय तर फक्त उपनिषदच घ्यायची, त्यांनी जो काय संदेश दिला तोच घ्यायचा, असा एक मतप्रवाह आचार्यांपर्यंत होता आचार्यांच्या काळी. पण आचार्य यांनी सर्वप्रथम सांगितलं की वेद हे संपूर्णरित्या, त्याची चार जी मुखं आहेत त्या चारही मुखातून हा भगवंत वाचकच आहे, नव्हे ती भगवंताची नावच आहेत. वरवर त्याचा अर्थ हा जरी कर्म करा, यज्ञ याग करा किंवा अशा रीतीने जरी असला, तरी त्याशिवाय त्याचे जे काही इतर अर्थ आहेत त्याने तो घ्यायला पाहिजे. आणि मुख्यतः ही भगवंताची नावच आहेत आणि तो भगवंत प्रतिपादक आहे, भगवंत त्यातनं वाच्य आहे, ही गोष्ट आचार्यांनी सर्वप्रथम सांगितली. त्यामुळे हे वेदांत ग्रंथ रचत असताना हा मुख्य त्यातला गाभा हा तो ठेवून यावर वेदांत ग्रंथांची रचना ही आचार्यांच्या संप्रदायातील सर्व सत्पुरुषांनी केली. त्यामुळे व्यासतीर्थांनीही याला कुठेही धक्का न लावता, निश्चितचपणे कुठेही धक्का न लावता, भगवंताचं सर्व गुणपरिपूर्णत्व असेल, कारण भगवंत निर्गुण आहे अशी म्हणणारी मंडळी होती, भगवंताला गुण नाहीत, भगवंताला मोजकेच गुण आहेत, भगवंत सर्वज्ञ नाही, अशा अनेक प्रकारची मतं ही विविध मंडळींनी मांडलेली होती त्यांच्या तर्काप्रमाणे. या सर्वाला प्रमाण देणं, एखादं म्हणणं मी मांडताना हे आचार्यांनी केलंच, त्यांच्या प्रत्येक जवळपास वाक्याला त्यांनी पुराणांचं, वेदांचं हे प्रमाण दिलं, वेदवाक्यांचं, वेदव्यासांचं म्हणणं काय हे समजावलं. त्यामुळे व्यासतीर्थांनीही आचार्यांच्याच संप्रदायातले असलेले आचार्य परात्पर गुरु ज्यांचे आहेत, अशा व्यासतीर्थांनी हे कार्य केलं. आणि सामान्यांसाठी भक्तिमार्गातून, म्हणजे जे वेदांत ग्रंथात लिहिलं आहे तेच सोप्या पद्धतीने, की कानडीपदांची रचना असतील, स्तोत्रांची रचना असतील, आणि जो मुख्य विषय आहे की भगवंत त्याचं स्वरूप कळलं पाहिजे, तर ते कशामुळे कळेल, तर ते भक्तीतून कळेल. त्यामुळे या भक्तीला महत्त्व देत व्यासतीर्थांनी सामान्य जनांसाठीही कृष्ण भक्ती प्रसाराचं कार्य केलं. तर या व्यासतीर्थांचा जन्म, त्याचीही एक विलक्षण अशी एक कथा आहे. व्यासतीर्थांचे आई वडील रामाचार्य आणि लक्ष्मीबाई असे होते, आणि त्यांना बरीच वर्ष संतान नव्हतं. आणि एक दिवस अचानक या रामाचार्यांनी देह ठेवला. लक्ष्मीबाईंना काही कळलं नाही, कारण वय काही फारसं जाण्यासारखं नव्हतं, पण अकस्मातरित्या आकस्मिकपणे रामाचार्यांनी देह ठेवलेला पाहून साहजिकपणे त्यांची पत्नी असलेल्या लक्ष्मीबाईंना दुःख झालं. आचार्यांच्याच संप्रदायातील एक सत्पुरुष ब्रह्मण्यतीर्थ त्यावेळी तिकडं संचारार्थ त्या प्रदेशातून प्रांतातून जात होते, आणि त्यांना अशी घटना झालेली लक्षात आली. पूर्वी संन्यासी हे खरोखरीच भिक्षा मागूनच संचार त्यांचा करत असत. त्यानंतर आचार्यांच्या काळानंतर साधारण 100-150 वर्षानंतर ही प्रथा रूढ झाली असावी, की भिक्षा म्हणजे मग खरोखरीच एखाद्याच्या घरी जाऊन ती भिक्षा, म्हणजे तिथं संस्थान प्रतिमांची, त्यांचं जे काही उपास्य दैवत असतात त्यांची पूजा करावी आणि तिथे भगवंताचा प्रसाद ग्रहण करावा. पण त्यापूर्वी आचार्यांचा न्यासपद्धती वगैरे ग्रंथ काढून पाहिला तर त्यात आचार्यांनी स्पष्ट असाच उल्लेख केला आहे की घरोघरी जाऊन भिक्षा मागावी संन्यासाने. त्यामुळे त्याच पद्धतीने ब्रह्मण्यतीर्थ जात असताना या घरासमोर आल्यानंतर त्यांना कळलं की या लक्ष्मीबाई अशा रडत बसलेल्या आहेत, आणि त्यांना कारण विचारल्यावर त्यांनी भिक्षा मागितली.
तर या अवस्थेत भिक्षा तरी काय देणार? त्या रडतच होत्या आणि ते रडत असताना पाहून ब्रह्मण्यतीर्थांच्या तोंडून सुमंगली भव एवढाच आशीर्वाद आला. लक्ष्मीबाईंना काही कळलं नाही की आत्ता तर घटना ही घडली आहे आणि स्वामींनी हा सुमंगली भव असा आशीर्वाद कसा काय दिला. ब्रह्मण्यतीर्थांना लक्ष्मीबाईंनी सांगितलं की अहो, तुम्ही आशीर्वाद महाराज दिलात खरा, पण ही आत्ताच अशी अशी घटना झाली आहे. त्यावर ब्रह्मण्यतीर्थ म्हणाले की ज्या अर्थी भगवंताने माझ्या तोंडून सुमंगली भव असे शब्द काढले आहेत, त्या अर्थी ते खरं करणं हे निश्चितच त्याचं काम आहे आणि तो 100% हे खरं करणार. संत सत्पुरुषांचा हा विश्वास हेही या निमित्ताने या चिंतनातून आपण शिकायला हवं. इतका दृढ विश्वास हा आपल्या जीवनातही कधीतरी एक क्षण असा यावा आणि आपल्याला तो अनुभवता यावा. त्यामुळे ब्रह्मण्यतीर्थांनी हे सांगितल्यानंतर त्यांनी पाहिलं रामाचार्यांचा देह ठेवलेला आहे. ब्रह्मण्यतीर्थांनी कमंडलूमधलं त्यांच्या पाणी घेतलं, तीर्थ घेतलं. ते पाणी म्हणजे इतरांस ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी ते पाणीच, पण ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांच्यासाठी ते पुरंदरदासांचा एक फार छान अभंग यासाठी आहे की विश्वास नसेल तर ते तीर्थसुद्धा पाणीच आहे, पण विश्वास असेल तर ते तीर्थ आहे, तिथं भगवंताचं त्यात सान्निध्य आहे. तर त्यामुळे ते तीर्थ ब्रह्मण्यतीर्थांनी घेतलं आणि त्या रामाचार्यांच्या देहावर प्रोक्षण केलं आणि प्रोक्षण केल्यानंतर झोपेतून जसा एखादा मनुष्य जागा व्हावा त्या पद्धतीने रामाचार्य उठले, जिवंत झाले. लक्ष्मीबाईंना आनंद झाला आणि ब्रह्मण्यतीर्थ म्हणाले की मी जसं तुला म्हणालो होतो की भगवंताने हे माझ्या तोंडून ज्या अर्थी काढलं त्या अर्थी सुमंगली भव हे खरं करणं हे भगवंताचं काम आहे. त्यानंतर ब्रह्मण्यतीर्थांचे शिष्य झाले हे दोघेजण आणि यथावकाली या दंपतीला एक पुत्रसंतान झालं. आणि ब्रह्मण्यतीर्थांनी असं सांगितलं होतं की ब्रह्मण्यतीर्थ ही सिद्ध तपस्वी होते, त्रिकालज्ञानी होते, त्यामुळे ब्रह्मण्यतीर्थांनी सांगितलं की तुम्हाला जे पहिलं पुत्रसंतान होईल ते तुम्ही मला द्यावं. आणि ब्रह्मण्यतीर्थांनी ही जी काही मोठी कृपा केली होती, एक प्रकारे हे जीवदान दिलं होतं, आयुष्य पुन्हा पदरात टाकलं होतं, याला स्मरून या कृतज्ञतेपोटी रामाचार्य आणि लक्ष्मीबाईंनी त्यांचं हे पहिलं संतान, इतकी वर्ष पुत्रसंतान होत नव्हतं, त्यानंतर हे झालं, मध्ये ही रामाचार्य गेले ही घटना, त्यानंतर ब्रह्मण्यतीर्थांच्या आशीर्वादाने ते पुन्हा जिवंत झाले आणि त्यानंतर हे पुत्रसंतान झालं. ते ब्रह्मण्यतीर्थांना या दाम्पत्याने दिलं. हा दाम्पत्याचाही विश्वास, गुरूंवरची श्रद्धा, भगवंतावरची श्रद्धा, या गोष्टीही संतांच्या चरित्रातून घेण्यासारख्या असतात. त्यामुळे ब्रह्मण्यतीर्थांना ते पहिलं पुत्रसंतान दिलं, त्याचं यतिराज असं नाव ठेवण्यात आलं. 5व्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार करण्यात आला आणि ब्रह्मण्यतीर्थांकडेच या मुलाचं जे काही पालन पोषण होतं, अध्यापन, ह्याचं जे काही अध्ययन होतं ते सगळं ब्रह्मण्यतीर्थांकडेच झालं. पण ब्रह्मण्यतीर्थांचा सहवास हा या काही मुलाला फारसा लाभला नाही. त्यानंतर कांचीला यतिराज शिकायला गेले, पण त्याआधी ब्रह्मण्यतीर्थांनी उपनयनानंतर यतिराज म्हणून जे होते त्यांना संन्यास दीक्षा दिली. व्यासतीर्थांचं म्हणजे पूर्वाश्रमीचे यतिराज, त्या मुलाचं जे काही पांडित्य होतं, जे काही वैराग्य होतं ते बघून ब्रह्मण्यतीर्थांना, एकतर ते त्रिकालज्ञानी असल्यामुळे त्यांना माहिती होतं की आपला उत्तराधिकारी, आपला शिष्य हा यतिराजच आहे, आणि
त्यानुसार यतिराजामध्ये ते सर्व गुण होते. त्यामुळे ब्रह्मण्यतीर्थांनी यतिराजाला संन्यास दिला आणि ब्रह्मण्यतीर्थांनी नंतर देह ठेवला. त्यामुळे गुरूंचा सहवास थोडा काळ लाभल्यानंतर यतिराज यांना संन्यास दिल्यानंतर त्यांचं व्यासतीर्थ असं नाव ठेवण्यात आलं आणि हे व्यासतीर्थ कांची त्यावेळेचं एक मोठं विद्याकेंद्र दक्षिण काशी असं म्हणता येईल असं एक विद्याकेंद्र तिथे हे शिकण्यासाठी पुढील शिक्षणासाठी तिथे गेले. तिथे अनेक विद्वानांकडून आणि त्यावेळेपर्यंत जी काही मतं होती त्या सगळ्याचं अध्ययन त्यांनी केलं. म्हणजे वेद असतील त्याची त्याचे वेदांग ते आहेतच, दर्शनं जी आहेत त्या सर्व्यात सर्वच या सर्वांचं अध्ययन हे व्यासतीर्थांनी कांची येथे केलं आणि त्यानंतर ते श्रीपादराज तीर्थ मुळबागिल या ठिकाणी असलेले श्रीपादराज तीर्थ ज्यांना लक्ष्मीनारायण मुनी असंही म्हणतात त्यांच्याकडे व्यासतीर्थ हे शिक्षणासाठी शिष्य बनून आले. या दोन्हीही गुरूंचं म्हणजे व्यासतीर्थांचे जे दोन पैलू मी आपल्याला सुरुवातीस म्हणालो की एक तर कृष्ण भक्ती प्रसार आणि वेदांत ग्रंथ करता, निश्चितच दोन्हीही गुरूंकडनं त्यांना हे दोन्ही पैलू मिळाले. पण ब्रह्मण्यतीर्थांकडून आणि नंतर कांची येथे जे अध्ययन केलं तिथून हे वेदांत ग्रंथ करता हा पैलू आचार्यांचा जास्त चांगल्याप्रमाणे प्रकारे हा उलगडला आणि श्रीपादराज तीर्थांकडे भक्तिमार्गाचा जो पैलू होता, कारण श्रीपादराज तीर्थ हे कानडीमध्ये यांनी म्हणजे नरहरी तीर्थ आचार्यांचे साक्षात शिष्य नरहरी तीर्थ यांची एक रचना कानडीमध्ये उपलब्ध आहे, पण त्यानंतर श्रीपादराज तीर्थांची कानडीमध्ये एक काही रचना उपलब्ध आहेत. त्यामुळे हे भक्तिमार्गाचं जे बाळकडू आपण ज्याला म्हणू ते श्रीपादराज तीर्थांकडनं खऱ्या अर्थाने व्यासतीर्थांना मिळालं. त्यामुळे व्यासतीर्थांनीही पुढे कानडीमध्ये रचना केल्या. जसं मी म्हणालो की सर्व गोष्टी या काही सामान्यांसाठी नसतात, सामान्यांना जे कळेल ते त्याच पद्धतीने त्यांना सांगायचं असतं. एखाद्या 10वीतल्या मुलाला समजवायची पद्धत आणि एखाद्या 1लीतल्या मुलाला समजवायची पद्धत ही ज्याप्रमाणे वेगळी असते, तद्वत सामान्यांसाठी जे सांगायचं आहे जरी संदेश तोच असला, जरी संदेश एकच असला, तरी सुद्धा समोरचा श्रोता कसा आहे त्यानुसार त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे सांगावं लागतं. त्यामुळे व्यासतीर्थांनी वेदांत ग्रंथांचा जो संदेश आहे त्यातनं जो संदेश आहे तोच संदेश त्यांच्या कानडी रचनांमधनं हा जनमानसासमोर ठेवला, त्याचं श्रेय हे श्रीपादराज तीर्थांना जातं. पूर्वीच्या काळी असा एक प्रघात होता म्हणा, पद्धत होती म्हणा, की श्रीपादराज तीर्थांच्या काळी असं म्हणतात, अगदी अलीकडेही असे काही लोक होते की ते फक्त संस्कृतमध्येच बोलायचे. आपण जे काही आत्ता सध्याचं संभाषण करतो ते आपण मराठीत करतो किंवा आपल्या मातृभाषेत ज्या त्या त्या प्रांताच्या ज्या ज्या आहेत त्यात करतो, पण पूर्वीच्या काळी विद्वान मंडळी फक्त संस्कृतमध्येच बोलायची. इतर भाषेत जरी त्या त्यांना येत असल्या तरीसुद्धा इतर भाषेत ते काही संभाषण करायचे नाही, ते एक विद्वत्तेचं प्रतीक मानलं जायचं. बरं, एवढंच नव्हतं, जर का चुकून संस्कृतशिवाय काही बोललं गेलं किंवा कोणाशी वार्तालाप झाला तर स्नानाने त्याचं प्रायश्चित्त करायचं किंवा परिहार करायचा, इतपत ती पद्धत रूढ होती. पण या संत सत्पुरुषांनी या कर्मठपणाला त्यांच्या कार्यातून, छोट्या छोट्या कार्यातून घाला घातला. वास्तविक पाहता आचार्यांच्या संप्रदायावर हा एक आक्षेप घेतला जातो, आचार्यांचा संप्रदाय हा कर्मठ आहे, इथे सगळे कर्मानुष्ठानातच रत आहेत. म्हणजे ते म्हणतात भक्ती संप्रदाय, पण भक्ती करताना कोणी दिसत नाही, सगळे आपले पूजा करताना
ते सगळं नाम बीम लावताना वगैरे असेच सगळे दिसतात, असे काही आक्षेप लोक घेतात. पण कार्य, आचार्यांचं मूळ कार्य, तसे काही लोक असतीलही आणि ते प्रत्येक संप्रदायात, आपण जसं उडदा माझी काळे गोरे म्हणतो तसं ते प्रत्येक संप्रदायात थोडे बहुत लोक असे असतात की ज्यांना मूळ सार काय आहे माहीत नसतं, पण त्या बाह्य यांत्रिकीकरणामध्ये ते अडकतात. त्यामुळे तसेही लोक हे असतीलच, पण मूळतः जे आचार्यांचं तत्त्वज्ञान आहे हे बाह्य क्रिया, हे कर्मानुष्ठान का आहे तर भक्तीसाठीच आहे. भक्ती ही लोकांनी कितीही म्हणली की अरे तुम्ही भक्ती करा किंवा सर्व संत सत्पुरुषांनी भक्तीच करायला सांगितली, म्हणून ती जमली का सर्वांना, तर या प्रश्नाचं उत्तर हे प्रत्येकाने त्याचं आत्मपरीक्षण करावं. त्यामुळे आपल्या ज्या ज्या काही क्रिया आहेत, आचार्य तर म्हणतातच की आपली प्रत्येक क्रिया ही भगवंताची पूजा आहे. पण हे वाक्य म्हणून ऐकायला छान आहे, वाचायला छान आहे, पण मूळ ते जगत असताना तशी आपली मानसिक क्रिया, तशी आपली आपलं अनुसंधान असलं पाहिजे. त्यामुळे या सर्व संत सत्पुरुषांनी भक्ती हे प्रधान ठेवून आचार्यांच्या संप्रदायामध्ये या सगळ्या क्रिया ज्या काय आहेत आपल्याला करायच्या, कर्मानुष्ठान कर्मकांड काय जे आहे, त्याचा मूळ उद्देश हा भक्तिवर्धकच आहे आणि तसंच ते कर्मानुष्ठान आहे, त्यासाठीच या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, हा त्याचा सारांश आहे. पण तरी काही लोक फक्त त्या कर्मठतेकडेच लक्ष देतात आणि त्याच्यातच अडकतात. त्यातून जे साध्य आहे, त्यातून जे ज्ञानभक्ती वैराग्य हे साध्य आहे, ते कुठेतरी लांब राहतं. त्यामुळे सामान्य जनांसाठी काय, सामान्यांनी काय करायचं, तर तेव्हा जेव्हा त्या काळी फक्त संस्कृतमध्येच सर्व शिकवलं जायचं, सांगितलं जायचं, त्या काळी या संत महात्म्यांसारखे, श्रीपादराज तीर्थांसारखे संत महात्मे हे भूतलावर अवतरतात आणि सामान्य जनांसाठी कार्य करून जातात. तसंच श्रीपादराज तीर्थांनी कानडीमध्ये रचना करण्यास प्रारंभ केला आणि त्यांचे शिष्य व्यासराज तीर्थ यांनीही गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवत ते कानडीमध्ये रचना करण्याचं जे काही कार्य आहे सामान्य जनांसाठी, सामान्य जनतेमध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार करण्याचं कार्य हे पुढे ठेवलं, तर या श्रीपादराज तीर्थांकडे व्यासतीर्थांनी हे त्यांचं पुढचं अध्ययन केलं. तिथंच त्यांना अनेक प्रकारचे अध्यात्म मार्गातले अनेक प्रकारचे उपदेश झाले आणि ते भक्तीचं जे काही रूप आहे, म्हणजे जे त्याचं आपण प्रकटीकरण म्हणतो, ते कसं होतं, तर एक फारच अद्भुत प्रसंग हा व्यासतीर्थ आणि श्रीपादराज तीर्थांच्या बाबतीत सांगितला जातो. ते म्हणजे श्रीपादराज तीर्थांकडे एक संपुष्ट होतं, एक असा ज्याला आपण संपुष्ट म्हणतो, डबा असं आपण धरून चालूया, धातूचा एक डबा. तर त्या संपुष्टामध्ये ते त्यांनी कधीच उघडलं नव्हतं पूजा करताना. त्यांनाही अर्थात ते शिष्याच्या करवी शिष्याने त्याची पूजा करावी, शिष्याने प्रथमतः ते उघडावं, त्यामुळे ते फक्त बाहेरनंच त्याची पूजा करायचे, ते कधीच उघडायचे नाहीत. पण व्यासतीर्थ जेव्हा आले तेव्हा व्यासतीर्थांना त्याने ते दिलं आणि त्यांच्या भक्तीतून ते संपुष्ट उघडलं गेलं आणि त्यात भगवंताच्या ज्या काही प्रतिमा होत्या त्या प्राप्त झाल्या आणि समोर ते वेणुवादन करणारं रूप उभं राहिल्यानंतर व्यासतीर्थांचं भान अर्थातच हरपलं आणि समोर शाळीग्राम, तेही भगवंताचंच प्रतीक, पण त्याच्यावरच व्यासतीर्थांनी ताल धरला असं म्हणतात. इतकं जे भक्तीचं अत्युच्च स्वरूप किंवा त्याचं प्रकटीकरण हे व्यासतीर्थांमध्ये झालं. त्यामुळे हा भक्तीचा मार्ग व्यासतीर्थांनी श्रीपादराज तीर्थांच्या आणि अगदीच संप्रदाय प्रवर्तक मध्वाचार्यांच्या सांगण्यानुसार, उपदेशानुसार त्याचा प्रसार केला कृष्ण भक्तीचा.
व्यासतीर्थांचं अजून एक कार्य म्हणजे व्यासतीर्थ जेव्हा विजयनगर साम्राज्यात आले, कृष्णदेवरायाचे ते गुरु होते, राजगुरु होते, बाहेरून आलेल्या प्रवासांनी सुद्धा याचं वर्णन केलं आहे की कृष्णदेवराय हा त्याच्या दिनक्रमामध्ये एका संन्याशाकडून उपदेश घेतो, रोज त्याची प्रवचन ऐकतो. ते संन्यासी म्हणजे व्यासतीर्थ. तर असे व्यासतीर्थ कृष्णदेवरायाचे राजगुरू होते. जी काही शिलाशासनं सध्या सापडलेली आहेत त्यावरनं हे व्यासतीर्थांचं विजयनगर साम्राज्यातलं जे काही पद होतं, त्यांना जी काही प्रतिष्ठा होती, एक राजगुरू म्हणून त्यांनी घेतलेले जे निर्णय होते ते लक्षात घेतल्यानंतर व्यासतीर्थांचं कार्य हे फक्त मठमंदिरांपुरतं आणि तत्त्वज्ञानापुरतं मर्यादित नाही, तर ते एक सामाजिक कार्यसुद्धा, तो एक पैलूसुद्धा व्यासतीर्थांचा उलगडला जातो. अनेक प्रकारच्या देणग्या, दान देणं, मंदिरातलं व्यवस्थापन लावणं, त्याची सर्व व्यवस्था करणं, इतकंच नव्हे तर पाण्याचं व्यवस्थापन करणं हे व्यासतीर्थांनी अतिशय उत्तम प्रकारे नगरामध्ये केलं होतं. आणि मंदिरांना, पुजाऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचं उदरभरण कसं होईल याची व्यवस्था पाहणं, त्यासाठी दान देणं, या सर्व प्रकारचं कार्य व्यासतीर्थांनी केलं. व्याससमुद्र म्हणून एक गावच कृष्णदेवरायाने व्यासतीर्थांना भेट दिलं होतं, त्याचं नाव पुढे व्यासतीर्थ व्याससमुद्र असं ठेवलं गेलं. त्यामुळे कृष्णदेवरायाने व्यासतीर्थांना दिलेला बहुमान आणि त्यांना दिलेले अधिकार हे त्या शिलालेखांवरून आजही आपल्या लक्षात येतात. तिरुपतीच्या बाबतीत असं म्हणतात की व्यासतीर्थांनी 12 वर्ष तिरुपतीचं व्यवस्थापन, तिकडची पूजा अर्चा सांभाळली. शिलाशासनांमध्ये असेही उल्लेख आहेत की तिरुपतीला जे काही शिलामंटप बांधण्याचं वगैरे जे काही काम होतं, सरोवराचं वगैरे काम होतं, हे व्यासतीर्थांनी केलेलं आहे. तसंच तिरुपतीच्या म्हणजे त्या वेंकटाद्री पर्वताच्या खाली गोविंदराजस्वामी या देवळालाही अनेक प्रकारच्या देणग्या या व्यासराजस्वामींनी दिलेल्या आहेत. त्यामुळे हे देऊळ, त्याचं व्यवस्थापन, त्याचा कारभार चालण्यासाठी काय आवश्यक असतं याची पूर्ण माहिती आणि त्या बरहुकूम काम हे व्यासतीर्थांनी केलं. इतकंच नव्हे तर श्रीरंगम येथे 2 देवळातील, आता सध्या त्याला आपण कायद्याच्या भाषेत डिमार्केशन म्हणतो की 2 जमिनीतलं, ज्याला काय म्हणता येईल की भाग कोणाचा, त्यासाठी डिमार्केशन करावं लागतं. हे डिमार्केशन त्यावेळी व्यासतीर्थांनी श्रीरंगम इथल्या 2 मंदिरांबाबत करून त्यांच्यातला वाद मिटवला होता. अशा प्रकारे व्यासतीर्थांचं योगदान हे विजयनगर साम्राज्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला तर माहिती आहे की त्यांच्यानंतर साधारण 100 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास ही अशी एक जोडी होती की त्यांनी हे राष्ट्रोद्धाराचं काम केलं. तशीच काहीशी जोडी हे कृष्णदेवराय आणि व्यासतीर्थांची होती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण कृष्णदेवरायावर कुहयोग म्हणजे एखाद्या प्रकारचा वाईट योग, ज्योतिषशास्त्रदृष्टीने ज्याला गंडांतर म्हणता येईल
किंवा सम्राटाच्या दृष्टीने त्याच्या जीवावर बेतणारा असा प्रसंग ज्यामध्ये एक सर्प येतो आणि तो दंश करतो आणि त्यात सम्राटाचा मृत्यू होतो, असा एक योग कृष्णदेवरायाच्या जीवनात येणार होता. तो कुहयोग परतवला हा व्यासतीर्थांनी, त्यामुळे कृष्णदेवरायाला जीवदान मिळालं. आणि तो परतवला कसा, तर स्वतः विजयनगर साम्राज्याच्या सिंहासनावर आरूढ होऊन व्यासतीर्थांनी तो कुहयोग परतवला. जेव्हा तो सर्प हा समोर आला तेव्हा आपली छाटी काढून त्या सर्पावर व्यासतीर्थांनी टाकली आणि त्या छाटीने पेट घेतला आणि कृष्णदेवरायावरचा तो कुहयोग त्याचा नाश केला, तो परतवून लावला. अशा प्रकारे दक्षिणेतल्या एका मोठ्या साम्राज्याच्या अधिपतीचं जीवन वाचवणं ही काही छोटी गोष्ट नाही, कारण त्यावेळी कृष्णदेवरायाने अतिशय करारीपणे सर्व शत्रूंना, मग ते अंतर्गत शत्रू असतील किंवा बाह्य शत्रू असतील, परकीय आक्रमक असतील, यांना तोंड दिलं होतं. त्यामुळे हे व्यासतीर्थांसारखं एक मोठं विद्यापीठच त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही. जशी समर्थांनी गावोगावी मारुतींची स्थापना केली, तसंच व्यासतीर्थांनी त्यांच्या आधी 100 वर्ष अनेक ठिकाणी, दक्षिणेत अनेक ठिकाणी ही मारुतीच्या देवालयांची स्थापना केली आहे. म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती या त्रिसूत्रीवर आचार्यांचा संप्रदाय जो उभा आहे त्याचं पुन्हा एकदा दर्शन हे व्यासतीर्थांनी घडवलं. वेदांत ग्रंथ रचून युक्ती सांगितली, अनेकविध पद रचून कानडीमध्ये भक्ती सांगितली आणि असे ठिकठिकाणी मारुतीची देवालय स्थापन करून शक्ती त्याचं महत्त्व सांगितलं. त्यामुळे या भक्तियुक्ती शक्तीचं हे एक मोठं विद्यापीठच होतं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे हे व्यासतीर्थांचं जे काही योगदान आहे त्याचे दोन पैलू मी जसं म्हणलं, तसं एक तर कृष्णभक्तीचं आहेच, कृष्णाने बेगने बारो हे त्यांचं अतिशय गाजलेलं असं पद आहे, असा अभंग आहे की जो उत्तर भारतीयांनाही तितकाच भुरळ पाडतो, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनीही तो परिचित आहे आणि दक्षिणेत तर ते एक मोठं प्रतिष्ठेचं पद आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तर कृष्णाने बेगने बारो म्हणजे कृष्णाला ही विनंती केली की तू लवकर ये, हे कृष्ण भक्ती प्रसाराचं कार्य स्वतः तर केलंच पण शिष्यांकरवी ते करून घेतलं, हे एक महत्त्वाचं योगदान व्यासतीर्थांचं आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेले कर्नाटकातले एक मोठे संत, संत पुरंदरदास, ज्यांना कर्नाटक संगीताचे पितामह मानलं जातं आणि ज्यांच्यापासून हरिदास संप्रदाय, म्हणजे महाराष्ट्रात जसा विठ्ठल भक्तीचा वारकरी संप्रदाय तसा कर्नाटकात विठ्ठल भक्तीचा, कृष्ण भक्तीचा हा हरिदास संप्रदाय हा पुरंदरदासांपासून निर्माण झाला असं म्हणतात. सर्वसंत आचार्यांच्या संप्रदायातले हे हरिदासच, पण हरिदासांची एक जीवनशैली वेगळी. त्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर पुरंदरदासांपासून हरिदास संप्रदाय हा प्रारंभ झाला. पुरंदरदास हे व्यासतीर्थांचे शिष्य, त्यामुळे कृष्णभक्ती प्रसार हा जसा स्वतः केला तसा शिष्यांकरवी करून घेतला हे एक व्यासतीर्थांचं महत्त्वाचं योगदान आहे. पुरंदरदासांना त्यांच्यावर पूर्ण अनुग्रह केला, त्यांना अंकित दिलं. आज जे काही महाराष्ट्रातही पुरंदरदासांचे अभंग प्रचलित आहेत, प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये पुरंदर विठ्ठल असं हे अंकित येतं, हे अंकित व्यासतीर्थांनी दिलेलं आहे.
त्यामुळे ते कृष्णभक्ती प्रसार, पुरंदरदासांचीही भक्ती, त्यांच्या रचनांमधून जी काही भक्ती आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या रचनेचं जे माधुरी आहे त्याचं श्रेयही व्यासतीर्थांना जातं, कारण व्यासतीर्थ त्यांचे गुरु आहेत. पुरंदरदासांची कथा आपल्याला माहितीच आहे की ते आधी सावकार होते, अतिशय कंजूस आणि फारसं काही धर्माचं न करणारे असे एक कर्मठ अतिशय सावकार होते श्रीनिवास नायक म्हणून. तर भगवंतानी त्यांची परीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांना लक्षात आलं त्यांच्या जीवितांचं कार्य काय आहे, आणि त्यांनी सावकारी बंद केली, घरदारावर तुळशीपत्र ठेवलं, आणि तेव्हा पांडुरंगाने त्यांना सांगितलं की हंपी इथं व्यासतीर्थ म्हणून आहेत, त्यांच्याकडे जा, ते तुझे गुरु आहेत, ते तुला अनुग्रह देतील. त्याप्रमाणे श्रीनिवास नायक हे हंपीला व्यासतीर्थांकडे गेले आणि व्यासतीर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला, शिष्य करून घेतलं आणि त्यांना पुरंदर विठ्ठल असं अंकित दिलं. आणि पुरंदरदासांचं कार्य, त्यांच्या रचना यामधून हे लक्षातच येतं की ती भक्ती, कृष्ण भक्ती ही किती दृढपणे त्यांच्या अंगात भिनली होती, आणि जी कुणामुळे, तर त्यांच्या गुरूंमुळे, व्यासतीर्थांमुळे. पुरंदरदासांप्रमाणेच अजून एक दास, कनकदास, वास्तविक पाहता ते त्यांच्याविषयी काही मतमतांतर आहेत. आधी ते सैन्यात होते असं म्हणतात, त्यानंतर ते मूळतः ते धनगर समाजाचे होते, आणि त्यानंतर त्यांना विरक्ती आली आणि ते व्यासतीर्थांकडे आले आणि व्यासतीर्थांनी त्यांना शिष्य केलं आणि अंकित दिलं. आदि केशव हे अंकित व्यासतीर्थांनी दिलं असं म्हणतात. त्यामुळे कनकदास हे देखील व्यासतीर्थांचेच शिष्य. या दोन्ही शिष्यांकडून हे कृष्णभक्ती प्रसाराचं कार्य व्यासतीर्थांनी केलं, मुख्यतः सामान्य जनांसाठी. पुरंदरदास या आपल्या शिष्यावर, तर व्यासतीर्थांचं प्रचंड प्रेम होतं असं म्हणता येईल, कारण देवतापीठ, जे काही उपास्य देवतांचं पीठ आहे, त्याच्या अगदी शेजारीच या पुरंदरदासांच्या रचना ठेवल्या आणि त्याची आरती स्वतः व्यासतीर्थांनी केली. त्यामुळे इतक्या प्रकारचे महत्त्व त्या रचनांना, आपल्या शिष्याच्या रचनांना एवढं गौरवणं किती किती मोठी गोष्ट आहे. अगदी त्याला पुरंदरोपनिषद असंच व्यासतीर्थांनी एके ठिकाणी म्हटलं. ते तत्कालीन पंडित वर्गाला काही फारसं रुचलं नाही, पण पुरंदरदासांची योग्यता ही पदोपदी व्यासतीर्थांनी तिथल्या समस्त पंडित वर्गाला दाखवून दिली. त्यामुळे हरिदास हे देखील काही कमी नव्हेत, भगवंताला तेही अधिक प्रिय आहेत, आणि भगवत भक्तीमध्ये आचार्यांचा जो संदेश आहे तो अतिशय नेमकेपणाने जगणारे हे हरिदास व्यासतीर्थांनी या जगताला दिले. कनकदासांच्याही अनेक कथा, कनकदास आणि व्यासतीर्थांच्या अनेक कथा आहेत. त्यातल्या या कृष्णभक्ती, म्हणजे ती भक्ती दृढ किती होती, ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर, व्यासतीर्थांनी एकदा सर्वांना बोलवलं आणि सर्वांना एक एक केळं दिलं आणि सांगितलं की हा प्रसाद आहे, हे केळं आहे, आणि हे तुम्ही, तुम्हाला कोणीही बघणार नाही, अशा ठिकाणी जाऊन खा. प्रत्येक माणसाने एक एक जागा शोधली की जिथं कोणीही बघत नाही आहे ना आपल्याला, आणि अशा ठिकाणी ते केळं खाल्लं. कनकदास मात्र कुठेही गेले नाहीत, व्यासतीर्थांच्या समोरच थांबले. तर व्यासतीर्थांनी विचारलं, अरे सगळे गेले वेगवेगळ्या ठिकाणी, सगळ्यांनी जागा शोधल्या, कुठं कोण बघत नाही आणि ते केळं खाल्लं, तू अजून इथंच का उभा आहेस? त्याच्यावर कनकदास असं म्हणतात की कोणीही बघणार नाही अशी जागाच नाही, कारण तो भगवंत सदैव लक्ष ठेवू नये मी काय करतो आहे ते. अतिशय चाणाक्ष असं उत्तर कनकदासांनी दिलं. इतकी ती भक्ती, भगवंत आपल्या बरोबर आहे, भगवंत या सर्व क्रिया, तोच प्रेरक आहे, तोच नियामक आहे, तोच सर्व कर्म करवून घेतो आहे, हे तर झालंच, पण ती भक्ती, ते मूर्ण, ते तुमच्या वृत्तीत मूर्ण,
हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि जे गुरूंमुळे साध्य होतं असे व्यासतीर्थ या दासपरंपरेचे प्रवर्तक झाले, गुरु झाले. आणि त्यांच्यामार्फत व्यासतीर्थांनी पुढं मग पुरंदरदास, कनकदास, अगदी वादिराजस्वामी हेही काही काळ व्यासतीर्थांकडे अध्ययनासाठी होते. विजयेंद्रतीर्थ हेही त्यांचे शिष्य व्यासतीर्थांचे. या सर्वांनीही, वादिराजांनीही त्यातूनच अनेकविध कानडीमध्ये रचना केल्या. दासवरेण्यांमध्ये पुरंदरदास, कनकदासांनंतर अनेक दासांनी यातून प्रेरणा घेऊन कानडीमध्ये रचना केल्या. अशा प्रकारे हे कृष्णभक्तीचं जे कार्य आहे ते व्यासतीर्थांमुळे सुरू झालं. ते स्वतः त्यांनी केलं आणि आपल्या शिष्यांकरवीही करून घेतलं. व्यासतीर्थांनी भारत भ्रमण केलं. त्या भारतभ्रमणामध्ये अनेक ठिकाणी जात, अनेक ठिकाणी कृष्णभक्तीचा प्रसार करत, बंगालमध्ये जो काही आपल्याला आत्ता सध्या चैतन्य संप्रदाय दिसतो, त्या चैतन्य संप्रदायाआधी तो मध्व गौड असा संप्रदाय तिथं होता. हे व्यासतीर्थांचेच एक शिष्य होते, संन्यासी शिष्य. त्यांनी बंगालमध्ये, व्यासतीर्थांनी त्यांना बंगालमध्ये या भक्तीच्या प्रसारासाठी पाठवलं होतं आणि त्यांच्यापासून पुढं तो संप्रदाय निर्माण झाला बंगालमध्ये आणि त्या संप्रदायात चैतन्य महाप्रभू झाले असं म्हणतात. असं अनेकविध ठिकाणी, उत्तरेमध्ये चार ठिकाणी चार विद्यापीठं स्थापन केली, दक्षिणेत चार वेगवेगळ्या ठिकाणी चार विद्यापीठं स्थापन केली. अशा प्रकारे जसं मी म्हणलं आधी की ही विद्यापीठं स्थापन करून युक्तीचं कार्य, ही अनेक देवालयं स्थापन करून भक्तीचं आणि शक्तीचं कार्य, असं सर्वतोपरी कार्य हे व्यासतीर्थांनी त्यांच्या पूर्ण अवतार कार्यात केलं. तर हे कृष्णभक्तीचं, कृष्णभक्ती प्रचाराचा हा पैलू आपण व्यासतीर्थांचा पाहिला. पण याच वेळेला याबरोबरच त्यांच्या वेदांत ग्रंथकर्ता हा जो काही त्यांचा पैलू आहे तोही पाहिला पाहिजे. कारण आचार्यांनी ज्ञानोत्तर भक्ती ही मानली. आधी भगवान महात्म्य कळलं, तुम्हाला ज्ञान झालं तर तुम्ही भक्ती करू शकता. एखाद्याचं महात्म्यच आपल्याला कळलं नाही तर आपण त्यांची भक्ती का करू? एक क्ष व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मला काही माहितीच नाही आणि उद्या मी येऊन तुम्हाला सांगितलं की ती क्ष व्यक्ती देव आहे, तिचं तुम्ही तिची भक्ती करा, तर कोणी विश्वास ठेवेल का? कोणीच नाही. ते विचारतील की ती क्ष व्यक्ती देव आहे असं म्हणायला काय तुमच्याकडे पुरावा आहे, आम्ही त्यांची भक्ती का करावी? तर त्या क्ष व्यक्तीचं आधी महात्म्य कळावं लागेल, ते महात्म्य सांगावं लागेल की ती क्ष व्यक्ती अशी अशी आहे, ती सर्वशक्त आहे, सर्वज्ञ आहे, गुणपरिपूर्ण आहे. अशा प्रकारे जेव्हा हे ज्ञान सांगितलं जाईल त्यानंतर ती भक्ती शक्य होईल. त्यामुळे ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्तीनंतर ज्ञान ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे, हेच संप्रदायाने मानलं. त्यामुळे जसं भक्तीचं कार्य आहे, त्या भक्तीच्या कार्याआधी व्यासतीर्थांनी जे ग्रंथांच्या रचना केल्या त्याही लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यातले सर्व विषय, जसं म्हणलो की त्यातली एक ओळ कळणं, यासाठी सुद्धा कमीत कमी एक जन्म लागेल. त्यामुळे सर्वच्या सर्व त्यातील सांगणं हे तर अवघडच आहे. पण जे काही या अल्प बुद्धीला जे काही जेवढं समजलं आहे तेवढं फक्त आपल्यापुढे प्रस्तुत करतो आणि हे एक हा पैलू बघून, वेदांत ग्रंथकर्ताचा पैलू बघून आपण या प्रवचनात थांबूया, विराम घेऊया. तर व्यासतीर्थ हे तत्वज्ञान प्रांतामध्ये, या वेदांत प्रांतामध्ये प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे त्यांच्या तीन मोठ्या आणि अलौकिक अशा कृतींमुळे. त्या कृती म्हणजे त्यांचे तीन ग्रंथ, एक म्हणजे न्यायामृत, तर्कदांडव आणि तात्पर्यचंद्रिका. या तात्पर्यचंद्रिकेमुळेच त्यांना चंद्रिकाचार्य असंही एक नाव रूढ झालं. या ग्रंथांचं वैशिष्ट्य असं की व्यासतीर्थांच्या काळापर्यंत जे कोणी मतानुयायी होते, जी काही मतं होती,
त्या सगळ्यांचा समाचार व्यासतीर्थाने त्यांच्या ग्रंथात घेतला. त्या मतांमध्ये सुद्धा अनेक प्रभेद असतात. जसं पूर्वमीमांसामध्ये त्यांचे दोन प्रभेद आहेत, त्यास इतर अनेक मतांमध्ये जसे असतात ते त्या सगळ्यांचे प्रकार लक्षात घेऊन त्या सगळ्यांचा समावेश या ग्रंथांमध्ये करून त्याचा समाचार घेत, त्याचं खंडन करत आणि मग मंडन करून आपल्या सिद्धांताप्रमाणे, हे असं एक महत्त्वाचं मोठं कार्य तत्व जिज्ञासूंसाठी, तत्वचिंतकांसाठी व्यासतीर्थांनी त्या काळी करून ठेवलं आहे. यातील न्यायामृताबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर न्यायामृतामध्ये व्यासतीर्थांनी अनेक गोष्टी, अनेक असे विषय याचा समावेश केला आहे. त्यातला एक विषय आपण पाहू, आपल्या यथाशक्ती यथामती त्याचं चिंतन करू. तो विषय म्हणजे जीवनमुक्तीचा. अद्वैत संप्रदायात जीवनमुक्ती ही एक संकल्पना आहे की त्यानुसार या देहात असतानाच मला मोक्षावस्था किंवा मुक्ततेची अवस्था प्राप्त झालेली आहे, असा एक अशी एक व्यक्ती ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात. तर ह्या संकल्पनेचा विचार करताना व्यासतीर्थ म्हणतात की ही संकल्पना अद्वैत संप्रदायाप्रमाणे, अद्वैत मताप्रमाणे ही योग्य नाही, ही विरोधाभासी आहे. त्याची कारणं पुढे ते अनेक देतात, पण हे करत असताना त्यांचा सखोल अभ्यास इतर मताविषयीचा हा लक्षात येतो. आपल्याकडे काही जणांना सवय असते की सगळेजण परमत खंडन करण्यात अतिशय त्यांना उत्साह असतो, पण आधी त्याआधी स्वमत परीक्षण हवं आणि इतर मताचंही परीक्षण हे योग्य प्रकारे व्हायला पाहिजे, तर परमत खंडन करता येतं. केवळ आपलं म्हणणं दुसऱ्यावर लादणं म्हणजे परमत खंडन करणं नव्हं. तर ह्या सत्पुरुषांचे हे ग्रंथ अभ्यासल्यावर हे लक्षात येतं की अद्वैती असतील, विशिष्टाद्वैती असतील या लोकांच्या ग्रंथांचं अध्ययन हे या लोकांनी इतक्या चांगल्या प्रकारे केलं होतं की ज्यात इतर अनेक मतातल्या ग्रंथकर्त्यांचं नाव ते उद्धृत करतात. तर या जीवनमुक्ती संकल्पनेबद्दल व्यासतीर्थ म्हणतात की ही काही अद्वैत संप्रदायाप्रमाणे त्यांच्या तत्वज्ञानात न बसणारी अशी संकल्पना आहे. याचं कारण असं की अज्ञानाचा निराश होणं म्हणजेच तुम्ही मुक्तावस्था म्हणता, आणि अज्ञान हे काय आहे तर हा देह खोटा आहे, हे सगळं आजूबाजूला दिसणारा हा माईक, हा कॅमेरा, हे सगळं खोटं आहे. तर हे जेव्हा खोटं आहे, हे ज्ञान आत्ता मला आहे, हे सगळं खोटं आहे, हे खोटं आहे हे ज्ञान मला झालं म्हणजेच जे सत्य आहे, म्हणजे जे खोटं नाही आहे, जे सत्य आहे त्याचं ज्ञान मला आपसुक झालं. आणि मग ती सत्यवस्तू काय, तर ते म्हणतात की परब्रह्म ही एकच वस्तू सत्य आहे, बाकी इतर सर्व वस्तू या मिथ्या आहेत. त्यामुळे हे ज्ञान जेव्हा तुम्हाला होईल की ती एकच वस्तू सत्य आहे, या इतर सगळ्या अज्ञानाचा निराश होईल, तेव्हाच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल आणि ती वस्तू म्हणजे ही तुम्हीच आहात. तर आता जीवनमुक्त संकल्पनेत काय होतं की समजा मी आहे, तर मी आत्ता या देहात आहे, मला हे माहिती आहे हे सगळं खोटं आहे. हे मला माहिती असतानाच मला हेही माहिती आहे की मीच तो परब्रह्म आहे आणि मीच ती एक सत्य वस्तू आहे. म्हणजे आता हे इतकं विरोधाभासी आहे की याची व्यवस्था काय, म्हणजे एकाच वेळेला सत्य आणि एकाच वेळेला मिथ्या अशा दोन गोष्टी जर का जीवनमुक्तामध्ये राहत असल्या तर हे अद्वैत सिद्धांतालाच एक प्रकारे बाधा देणार आहे. त्यामुळे ही संकल्पना तर बसूच शकत नाही. पण व्यासतीर्थ, मंडन मिश्रा आणि प्रकाशात्म या दोन अद्वैत व्याख्यानकारांचं वचन उद्धृत करतात आणि ते असं म्हणतात की असं काही नाही, असं साध्य आहे की एक माणूस आहे तर त्याच्यात अज्ञानाचे संस्कार राहतात आणि ते संस्कार राहिल्यामुळे त्याला हा देह
प्राप्त आहे, आत्ता स्थूल देह त्याचा प्राप्त आहे आणि त्याच वेळेला त्याला मोक्ष मुक्ती हे सुद्धा प्राप्त आहे. पण हा देह वगैरे त्याला प्राप्त आहे आणि हे सगळं तो या जगात आहे याचं कारण म्हणजे ते संस्कार अजून अज्ञानाचे संस्कार त्याच्यामध्ये आहेत म्हणून. पण व्यासतीर्थ म्हणतात की मग हे अज्ञानाचे संस्कार आहेत कुठे, म्हणजे आत्म्यात आहेत असं तुम्ही म्हणता का? पण ते तर म्हणतात की त्यांचा आत्मा निर्विशेष आहे, की ज्याला कुठलेही गुण नाही, धर्म नाही, आणि मुळात त्या आत्म्यात, आता त्या आत्म्याला हे अज्ञान काय, त्याचं अज्ञान नष्ट झाल्यामुळे अज्ञानाचे संस्कार राहण्याचीही काही व्यवस्था नाही. पण यावर प्रकाशात्मयतींचं वचन व्यासतीर्थ म्हणतात की प्रकाशात्मयती म्हणतात की एखादा डबी घ्या एखादी, तर त्या डबीत मी एखादं सुवासिक फूल ठेवलं आणि बराच काळ ते फूल ठेवल्यानंतर ते मी फूल काढून टाकलं, पण त्या डबीत त्या सुवासिक फुलाचा वास तर राहणारच. तशा प्रकारे हे अज्ञानाचे संस्कार हे त्या वासाप्रमाणे त्या आत्म्यात आहेत की थोड्या काळानंतर ते काय म्हणता येईल त्याला, तात्कालिक आणि अशाश्वत अशा स्वरूपाचे आहेत, त्यानंतर ते निघून जातील. पण तरीसुद्धा त्याचं स्थान, निश्चित स्थान काय, त्याचं ठिकाण काय या संस्कारांचं, हे काही कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे व्यासतीर्थ असं म्हणतात की जीवनमुक्ती ही संकल्पना अद्वैत संप्रदायाप्रमाणे, मताप्रमाणे याचं काही प्रतिपादन होत नाही. उलट ते जर प्रतिपादन होत असेल तर ते आचार्यांच्या सिद्धांतप्रमाणेच होतं. आचार्यांनी त्याला वास्तविक पाहता अपरोक्ष ज्ञान असा अशी संज्ञा वापरली की जो या देहात आहे आणि या देहात असतानाच त्याला अपरोक्ष झालेला आहे, म्हणजे त्याला भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे आणि त्याचं आता प्रारब्धकर्म असल्यामुळे तो त्याचं जेवढं प्रारब्धकर्म शिल्लक आहे त्यानुसार त्याचा हा आयुष्याचा प्रवास चालू आहे, पण तो अपरोक्ष ज्ञानी आहे. अशीच ही जीवनमुक्तीची संकल्पना आहे, पण ती त्यांच्या संप्रदायाप्रमाणे त्याला कुठं स्थान नाही. उलट ते असलंच तर ते द्वैतातच आहे, आचार्यांच्या संप्रदायातच आहे. अशा प्रकारे एक प्रकारे पाहायला गेलं तर दोष दिग्दर्शन यात आहे आणि एक वेगळा विचार देणारा हा दृष्टिकोन आहे की संकल्पना त्यांची असली तरीसुद्धा ती आपल्या संप्रदायाप्रमाणे किती यथार्थ ठरू शकते तसं पाहायला गेलं तर असे अनेक जटिल विषय हे न्यायामृतामध्ये व्यासतीर्थांनी घेतले. तर्कतांडवामध्ये याच्या नावातच व्यासतीर्थांचं वेगळेपण कळून येतं की तर्काचं तांडव, तर्कतांडव. या तर्कतांडवामध्ये सुद्धा अनेक प्रकार, आपले जे काही प्रमाण भाग आहेत, प्रत्यक्ष, आगम आणि अनुमान, तर यानुसार विषयांची मांडणी ही व्यासतीर्थांनी या ग्रंथात केलेली आहे की आता अंधकार ज्याला तमस असं म्हणतो याचं स्वरूप कसं, असा एखादा विषय असेल तर त्याविषयी व्यासतीर्थ मार्गदर्शन करतात. न्यायायिकांच्या मताप्रमाणे आलोक अभाव म्हणजे जिथं प्रकाशाचा अभाव आहे तो म्हणजे अंधकार, हे एक सामान्य व्याख्या ते देतात. पण व्यासतीर्थ म्हणतात की फक्त तेवढंच नाही, आपल्याला काळोख, अंधकार हा सुद्धा अनुभवतो, त्याचं अस्तित्व हे आपल्याला वेगळेपणे जाणवतं. एखाद्या अंधारा खोलीत गेल्यानंतर आपण म्हणतो की अरे इथे प्रकाश नाही, इथे काळोख आहे. म्हणजे प्रकाश आणि काळोख या दोन्हीचं एक, दोन्ही वेगळी अस्तित्व आपल्याला जाणवतात. या काळोखाला रंग आहे, काळा. आणि हे सर्व सांगत असताना जी आचार्यांची पद्धत होती की आपल्या प्रत्येक वाक्याला प्रमाण देणं, हेच व्यासतीर्थांनी तर्कतांडवामध्ये सर्वच ग्रंथामध्ये केलं. तर्कतांडवातही या तमसाविषयी सांगताना, त्याचं स्वरूप सांगताना हरिवंश पुराणातलं वचन उद्धृत करतात की भगवान श्रीकृष्णांनी या तमसाचा विच्छेद केला, त्याचा नाश केला. तर तमस कसा आहे, तर पर्वताकार आहे असं म्हणतात आणि त्याचं छेदन केलं सुदर्शन चक्राने. याचा अर्थ तमस हे वेगळं एक द्रव्य आहे, त्याचं एक वेगळं अस्तित्व आहे, हे मान्य केलं पाहिजे. अशा प्रकारे तर्कतांडवामध्ये सांगितलं. तात्पर्य चंद्रिका हा व्यासतीर्थांचा ग्रंथ, यामध्ये व्यासतीर्थांनी आचार्यांचं जे काही
ब्रह्मसूत्रावर आचार्यांनी जे चार ग्रंथ रचले त्यातले अनुव्याख्यान न्यायविवरण, यावर आचार्यांच्या परंपरेतले पुढचे एक मोठे टीकाकार जयतीर्थ किंवा टीकाकृतपाद म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी तत्वप्रकाशिका हा ग्रंथ रचला, त्यावरचं हे व्याख्यान म्हणजे तात्पर्य चंद्रिका. त्या ब्रह्मसूत्र हा विषय मुख्यतः ठेवून त्या अनुषंगाने इतर मतांची, शंकर मत असेल, विशिष्टाद्वैत मत असेल, इतर मतं असतील, ब्रह्मसूत्रावरची जी काय व्याख्यानं असतील त्या सगळ्याचा समाचार हा व्यासतीर्थांनी तात्पर्य चंद्रिकेमध्ये घेतला आहे. आणि इतर अनेक ग्रंथ, अनेक स्तोत्र ही व्यासतीर्थांनी रचलेली आहेत. त्यामुळे हे व्यासतीर्थांचं योगदान या त्यांच्या आराधनेनिमित्त आपण त्याचं यथामती यथाशक्ती चिंतन केलं आणि त्यांचं जे काही भक्तीचं कार्य आहे, त्यांचं जे ज्ञानाचं कार्य आहे, जे शक्तीचं कार्य आहे, ते यापुढे नित्य आपल्या स्मरणात राहावं ही व्यासतीर्थांकडे प्रार्थना आहे. त्यांच्या अंतर्यामी गोपालकृष्णाचरणी ही प्रार्थना करतो आणि वर्ल्ड व्यासराज फोरम यांनी हा जो काही ही संधी दिली आणि या निमित्ताने व्यासतीर्थांचं, संत सत्पुरुषांचं चिंतन करता आलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांचं हे कार्य असंच अनेक लोकांपर्यंत जावं आणि व्यासतीर्थांनी त्यांच्याकडून त्यांच्या पूर्ण अनुग्रहाने ते त्यांच्याकडून असंच करून घेत राहावं असं म्हणत इथंच थांबतो. श्रीकृष्णार्पणमस्तू.